स्वागत. बातमी साहित्य संमेलनातून येते आहे. नाशिकला साहित्य संमेलन सध्या सुरू आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आलेली आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आलेली आहे. पोलिसांकडून दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलंय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आलेला आहे. संभाजी राजांचा अपमान करणारं पुस्तक लिहिल्याचा आरोप गिरीश कुबेर यांच्यावर करण्यात आलाय आणि त्यामधूनच त्या रागातूनच गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडनं हे स्पष्ट केलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागलेला आहे कारण गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळी शाई फासवण्यात आलेली आहे. संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी हा प्रताप केला आहे. कुबेर दैनिक लोकसत्ताचे संपादक आहेत. पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. कुबेर यांचा चेहरा आणि कपडे शाईनं भरले. शाई फासताना कुबेरांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. प्रशांत, गिरीश कुबेर यांना यांच्यावर शाई फेकण्यात आली, त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं, केव्हाची ही घटना आहे, काय नेमकं घडलं? सुवर्णा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वेगळ्या कारणांनी कायम चर्चेत आधीपासूनच राहिलं आहे. वाद, ग्रहण, आणखीन आज अखेरच्या दिवशी गालबोट या घटनेनं नक्कीच लागलंय. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ज्यावेळेस आपल्या परिसंवादात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आले आणि हेच आहे ते प्रवेशद्वार, ज्या प्रवेशद्वारातनं ते या ठिकाणी येत होते. आपण बघतोय की आत्ताही या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. तेव्हाही बंदोबस्त तसाच होता. दुकानांचे वेगवेगळे दुकानंसुद्धा त्या ठिकाणी होते. आणखीन या ठिकाणी जी मैनी जी पर्यावरणपूरक व्हेकल आहे त्या व्हेकलमधून गिरीश कुबेर हे ज्यावेळेस यायला त्या या गेटच्या प्रवेशद्वारातून त्यांनी आत यायला सुरुवात केली, हीच आहे ती गाडी मैनी की ज्या ठिकाणी त्यांना या गाडीतनं येत असतानाच तिथेच रोखण्यात आलं आणि दोन कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्यावर काळी शाई फेकली, तोंडाला काळी शाई फासली आणि याचबरोबर कपड्यांवर सुद्धा प्रचंड मोठी काळी शाई फेकण्यात आली. आरडाओरडा सुरू होता, घोषणा सुरू होती, सगळी घटना याच जागी घडली. संमेलनाच्या व्यासपीठाचं हेच आहे ते प्रमुख प्रवेशद्वार. आपण ज्या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी आता बंदोबस्त आहे, बंदोबस्त हा या ठिकाणी सुद्धा खूप मोठा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या जागेवर तर कोणीही येऊ नये अशा प्रकारचा एक प्रयत्न आहे. आपण जाऊया या ठिकाणी. रवी, माझा सहकारीला विनंती करतो की गिरीश कुबेर ज्यावेळेस त्यांना इथे आणलं थेट, म्हणजे की आरडाओरडा कोलाहल इतका होता की पोलीस सुरक्षा रक्षकांना सुद्धा ते जुमानत होते. थेट त्यांच्यावर आरडाओरडा करत त्या प्रवेशद्वारापासून ते इथपर्यंत अखंड त्यांच्या विरोधात घोषणा, धक्काबुकी होत होती, काळी शाई फेकली गेली, संभाजी महाराजांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य यांनी केलं आहे, सातत्यानं लिखाण करताय, माफी मागा, अशा प्रकारचा आक्षेप केला होता. माधवराव साहेब, तुम्ही हे सगळं बंद केलं आहे, काय सांगाल? ते VIP बंदोबस्त लावलेला आहे. आता गिरीश कुबेर ज्यावेळेस त्यांच्या अंगावर शाई फेकली गेली त्यावेळेस सुद्धा तुम्ही एवढे इथे सगळे मोठ्या प्रमाणात होता? नाही, इथे काही प्रकार झाला ते नाही सांगता येणार. इथे काही प्रकारच घडलेला नाही. कोणतं पर्यंत अशा प्रकारचं कोणतंही लोखंडी बराकेट या ठिकाणी लावलंच नव्हतं? आता पहिल्यापासून लावलेलं ना, पहिल्यापासून बंदोबस्त आहे 3 दिवसापासून. आपण बघतोय की पोलिसांची भूमिका, आता बालेराव पोलीस अधिकारी आहे, ठीक आहे, VIP बंदोबस्त म्हणून सांगताय, पण अशा प्रकारचं कोणतंही लोखंडी बराकेट या ठिकाणी नव्हतं. प्रमुख व्यासपीठ जे आहे त्या ठिकाणी जाणारा हा रस्ता, पण या ठिकाणी सुद्धा अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. सगळ्या कोणत्याही परिस्थितीत इथून कोणी जाऊ नये, प्रत्येकाला थांबवावं, रोखावं, अशा प्रकारचीच परिस्थिती दिसते. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही होतात? नाही, मी नव्हतो इथे अवेलेबल, मी दुसऱ्या पॉईंटला अवेलेबल होतो. कोण होता नेमका घटना घडली त्यावेळेस या पॉईंटला? सांगता येणार नाही अशा प्रकारचं. आपण गेटवर सुद्धा अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहे. खरं तर विषय असा आहे की आता या विषयावर कोणी बोलायला तयार नाहीये कारण सगळेच जण बिचकलेले आहे. हो, साहित्य संमेलनाला या घटनेनं गालबोट लागलंय. हो प्रशांत, मी तुमच्याबरोबर अशीच बोलत राहते, तुम्ही संपर्कात राहा. पण आता आपल्याबरोबर नितीन रोटे पाटील संभाजी ब्रिगेडचे जोडले गेलेले आहेत. नितीनजी, हा सगळा काय प्रकार आहे? नितीनजी, काय सांगाल आज जो साहित्य संमेलनात प्रकार घडला त्याविषयी? गिरीश कुबेरांनी जे पुस्तक लिहिलेले रेनेसेस स्टेट अनरिटर्न स्टोरी ऑफ द महाराष्ट्र, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची त्यांनी यथेच्छा अशी बदनामी केलेली आहे. त्या पुस्तकावर पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला 6 महिन्यापूर्वी. तिथे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांची साधी चौकशी झाली नाही. आम्ही फोन केल्यानंतर आमच्या फोनला गिरीश कुबेरांनी उत्तर दिले नाही.
जर संभाजी महाराज किंवा शिवकुळाची जर हे बदनामी करत असतील तर मग महाराष्ट्रातला किंवा ह्या देशातला किंवा मग तो जेम्स विदेशातला जेम्स लिन जरी असला तरी त्याला शिवप्रेमी असाच धडा शिकवल्याशिवाय राहणार. नितीनजी धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमत समोर बोलात त्याबद्दल.